बातमी आहे सुनील प्रभू यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलेलं आहे। सुनील प्रभू हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले, विरोधकांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला मात्र त्याबद्दल बोलण्यास नकार दिला गेला किंवा बोलू दिलं गेलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। सुनील प्रभू या बाबतीत आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलेलं आहे। सुनील प्रभू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक झालेले पाहायला मिळाले, विरोधकांकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही असं वक्तव्य सुनील प्रभू यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच सभात्याग देखील विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। विरोधकांकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। सुनील प्रभू शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रसंगी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सरकार बोलायला तयार नाही असा आरोप करतायत, काय नेमकं उत्तर आपल्याला समाधानकारक मिळालं नाही सरकारकडून? की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या सरकारने आजपासून चर्चा घडवून आणावी असं आमची मागणी होती। महाराष्ट्र तुम्ही बघता, अवकाळी पाऊस आहे, दुष्काळ आहे, संत्रा बागायतदार असेल, कापूस कापसाचं नुकसान झालेलं आहे, धानाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, द्राक्ष बागायतदार हवालदिल झालेले आहेत, त्या ठिकाणी हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे। दुष्काळग्रस्त भागामध्ये असं आहे की एका बाजूला तुम्ही दुष्काळ जाहीर करता आणि त्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज वसुलीच्या नोटिसा देतात, हे कितपत योग्य आहे? आणि नोटिसा देऊन थांबले नाहीत तर ते वसूल करण्यासाठी न्यायालयात जाऊन परवानगी मागतात, हे दुर्दैव आहे। आणि सरकार डोळे मिटून गप्प बसलंय आणि केवळ सरकारी पैशाची उधळण ही विकास कामांना आम्ही करतोय असं करून करोडो रुपयाचं लूट चाललेली आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करतंय म्हणून आम्ही निषेध केला। मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की हे वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांचं सरकार आहे, वारंवार ते असं बोलतात, मात्र समाधानकारक उत्तर विरोधकांना? मुख्यमंत्री नेहमी बोलतात, काय आतमध्ये अंमलबजावणी होत नाही, बोलाची कडी आणि बोलाचा भात। यापुढे आपण आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ आणि यांचा उद्रेक जो आहे तो जनता दाखवेल। हे होते सुनील प्रभू जे या संदर्भात बोलत होते। महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभात्याग केलेला आहे आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी सुद्धा विरोधकांकडून करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम उमाळेसह मी श्रेयस पांडे, विधानभवन, नागपूर।